शेतकरी मित्रहो नमस्कार। कांद्याचा प्रवास अगदी 5 रुपयापासून सुरू झाला। 5-6-7, 5-6-7 याच बाजारभावामध्ये कांदा कित्येक दिवस खिळत होता। लोकांना 10 रुपयाची अपेक्षा असायची, परंतु कांदा 10 रुपयापर्यंत पोहोचत नव्हता। अखेरीस धडपडत का होईना, पण कांद्याने 10 रुपयांची रेषा पार केली आणि मग चालणारा कांदा पळायला लागला। कांदा पळायला लागला तर लोकांना उत्सुकता लागून होती की कांद्याचा प्रवास आता कुठपर्यंत जाणार आहे। आज देखील लोकांना अपेक्षा आहे, उत्सुकता आहे की कांद्याचा प्रवास नक्की कुठपर्यंत पोहोचणार आहे। कांद्याचा प्रवास कुठपर्यंत पोहोचणार आहे हे मात्र आपण सांगू शकत नाही, परंतु आज कांदा कुठपर्यंत पोहोचला आहे याविषयी चर्चा मात्र आपण करू शकतो, ते मात्र आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो। आज या ठिकाणी दौंडमध्ये कांद्याचा प्रवास कुठपर्यंत आला आहे ते आपण आपल्या 2 व्हिडिओमधून पाहणार आहोत। पाहूयात पहिला व्हिडिओ की ज्या ठिकाणी कांदा 100 पार झालेला आहे। विशाल शेठ येडे यांच्याकडे कांदा 121 रुपये विकला गेला। 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121, 122, 123, 124, 125, 126, 127, 128, 129, 130, 131, 132, 133, 134, 135, 136, 137, 138, 139, 140, 141, 142, 143, 144, 145, 146, 147, 148, 149, 150, 151, 152, 153, 154, 155, 156, 157, 158, 159, 160, 161, 162, 163, 164, 165, 166, 167, 168, 169, 170, 171, 172, 173, 174, 175, 176, 177, 178, 179, 180, 181, 182, 183, 184, 185, 186, 187, 188, 189, 190, 191, 192, 193, 194, 195, 196, 197, 198, 201, 202, 203, 204, 205, 206, 207, 208, 209, 210, 211, 212, 213, 214, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28,
कांदा 131 रुपये विकला गेला. 131 रुपये. हे होते दौंडचे आजचे बाजार भाव. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा. धन्यवाद.